राम कृष्ण जय राम कृष्ण हरि। आज श्री कृष्ण मुझे तुम्हें कसे घडिंगलज या ठिकाणी पंडित रघुनाथ जी नाकोड यांचे तबले रेडी झालेले आहेत। पांढरी दोनचे ढाले 7.5-7.75। मग हा तुम्हाला काळी एकलाही वाजतो, पांढरी दोनलाही वाजतो आणि काळी दोनलाही वाजतो। त्याचबरोबर नवीन एक प्रयत्न असा केला की बरोबर आम्ही 6 तोंड घेतलं, 6 तोंड किती, 6 तोंड, आणि त्याला काळी दोन टीप बनवला आणि त्या 6 तोंडाला बरोबर 64 घराची पुडी केली। 64 घराची पुडी म्हणजे पखवाजाला जी आम्ही पुडी करतो ते एक उपक्रम राबवलेला आहे आणि तो तुमच्या सगळ्या आपले वादक किंवा तुम्ही सर्वजण भाविक जण यांच्या ह्यानं त्याला अतिशय उत्कृष्ट प्रकारचं असं यश आलेलं आहे श्री गुरूंच्या कृपेनं। त्याबरोबर पांढरे 3 सुद्धा तबले काही उत्कृष्ट झालेले आहेत, पांढरे 3। त्यानंतर हा एक पांढरे 2 आहे, तो काळी 5 आहे, असे तयार केलेले आहेत। तर उद्या सर येणार आहेत, त्यावर उद्यासुद्धा एक दुसरा व्हिडिओ मी टाकणार आहे गणेश चतुर्थीनिमित्त। आणि आज हे रेडी झाले आहेत, यांचा थोडासा तुम्हाला एक म्हणजे कसा त्याचा आवाज आहे आणि काम कसं केलेलं आहे 64 घराचं हे थोडंसं एक आम्ही प्रयत्न केलाय, पण यश द्यायचा हात आहे ते श्री पंढरायाच्या हातामध्ये आहे आणि श्री गुरूंची कृपा पण पाहिजेत आणि त्यासाठी सात्विकताही मुळात पाहिजे। हां, तर आता हा पांढरी 2 तुम्हाला थोडासा मी आवाज दाखवतो। त्याचबरोबर त्यांना ढाल तबले असतात आणि आमचे पुण्याचे तळवळकर सर, हा त्यांना अगदी चाट लव अतिशय उत्कृष्ट 7.5 तोंड आहे सर आणि एक हातामध्ये उचलतोय, अगदी हलका तबला आहे आणि त्याचं पॉलिश फिनिशिंग आणि गठे बिठे आणि वाजे अतिशय सुंदर। हे पांढरे 2 झाले, 3 तबले। आता तुम्हाला मी मग अशी म्हटल्याप्रमाणे हा काळी 2 आम्ही जो आता उपक्रम जो राबवला आहे 64 घराची पुढी आणि 6 तोंड, तर याचा तुम्हाला थोडासा आवाज दाखवतो। ताण आहे त्यामुळे हा तबला लॉंग लाईफ टिकू शकतो, तुम्हाला सांगतो। थोडीशी चाटीची कट काढून खेचला पाहिजे। हा झाला काळी 2, त्याबरोबर व्हाईट 3 सरांना व्हाईट 3 तबले लागतात। आता हा व्हाईट 3 म्हणजे काळी 2 पुढचा पट्टी आली। Thank you.
थोडस काम चाटी टाकायचं, हा आहे काही शब्द आहे, हे असे तबले तयार झालेले आहेत आणि सर उद्या येणार आहे. अतिशय म्हणजे अतिशय उत्कृष्ट लेवलचं काम झालेलं आहे आणि सर उद्या येणार आहेत. त्याचबरोबर उद्या सरांचं थोडस वादन सुद्धा होईल, ते सुद्धा मी तुमच्यापर्यंत पोहोचवायचा प्रयत्न करतो आहे. जय जय राम कृष्ण, राम कृष्ण.